जे शिंदे गटासोबत गेले तिथे निष्ठेला कुठेही स्थान नाही, शिंदे गटासोबत गेले त्यांचं अवघड झालंय असं आमदार आदित्य ठाकरे यांनी सांगत सरकार लवकरच कोसळणार असल्याचं विधान केलंय. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासोबत लोकांना अपेक्षित काम मिळून करू अशी प्रतिक्रिया उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिल्यानं चर्चांना उधाण आलंय. विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी सीआयडी चौकशीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिलेत. पोलीस महासंचालकांना मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिले. आता राज्यात सरपंचांची निवड ही जनतेतूनच होणार आहे यावर विधेयक मंजूर करण्यात आलंय. राष्ट्रवादीचे ब्रह्मा माळी जिम मध्ये असताना भाजपचे पदाधिकारी कुंदन माळी हे आपल्या कार्यकर्त्यांसह जिम मध्ये आले. जुन्या राजकीय वादातून कुंदन आणि ब्रह्मा यांच्यामध्ये वाद झाला, नंतर हा वाद हमरातुमरीवर पोहोचला. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला महाविकास आघाडीतर्फे पायऱ्यांवर आक्रमक आंदोलन करण्यात आलं. 50 खोके एकदम ओके अशी घोषणाबाजी करण्यात आली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वयाची 75 वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या बसेसमधून मोफत प्रवास करता येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. भाजपनं सर्वाधिक निधी घेतला असून शिंदे गटाच्या मंत्र्यांना कमी निधी देण्यात आलाय, यामुळे शिंदे गटाचा तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी अवस्था झाली आहे. मंगळवार आणि बुधवार कोकण गोवा मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. पत्राचाळ प्रकरणामध्ये खासदार संजय राऊत सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. प्रकरणात आता ईडीनं मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकल्यात. ईडीच्या 2 टीम कडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. आम्ही गद्दारांचे विधानसभेत चेहरे बघत होतो, चेहरे लपून चालत होते, गेम झाल्याचं चेहऱ्यावर दिसत होतं असा निशाणा आदित्य ठाकरेंनी साधलाय. उदयनराजे भोसलेंनी आपल्या चाहत्याला अनोख्या पद्धतीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. गोडोली येथील विनोद मोरे यांना चक्क स्वतःच्या तोंडानं पेढा भरून उदयनराजेंनी शुभेच्छा दिल्या. विनायक मेटेंच्या पत्नी ज्योती मेटे यांनी केलेल्या आरोपांनंतर आता सुट्टीवर असलेल्या चालक वाघ मारे यांनीही नवा खुलासा केलाय. शिक्रापूर रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासा, त्यांच्याकडून बरंच काही बाहेर येईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. भारताच्या नकाशाच्या प्रतिकृती श्रीराम मोरेश्वर गोगटे हायस्कूल जामसंडेच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत म्हटले. अनोख्या पद्धतीनं राबवलेला हा उपक्रम चर्चेचा विषय ठरला. विसाळलेला रानकुत्रा अर्थात कोळसुंद्यानं चालत्या दुचाकी स्वारावर हल्ला केल्याची घटना माडखोल सांगेली मार्गावर बामणादेवी तिठा इथं घडली आहे. सुदैवानं दुचाकी स्वार जयानंद सावंत यांना कोणतीही दुखापत झाली नाही. माशी मारण्याचं औषध प्राशन केल्यानं कृतिका निलेश गवाणकर हिचं कणकवली येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालंय. राज्य सरकारनं सामूहिक राष्ट्रगीत गायन उपक्रमाचं आवाहन केलं होतं. वाशिम जिल्ह्यातील मंगळूरपीर इथं अंत्ययात्रेत सहभागी नातेवाईकांनी चक्क पार्थिव खाली ठेवून राष्ट्रगीत गात राष्ट्रगीताचा सन्मान केलाय. सोशल मीडियामुळे अमोल कोल्हे अडचणीत आले आहेत. अमोल कोल्हेंच्या नावावर मोठा फ्रॉड होता याबाबतची माहिती त्यांनी सोशल मीडियावरूनच दिली आहे. घरावर तिरंगा फडकवण्यासाठी कसरत करणारा एका वृद्ध दाम्पत्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. हा फोटो कोल्हापुरातील असल्याचा आता समोर आलाय. भाजपाच्या नव्या संसदीय समितीत महाराष्ट्रातील एकही नेता नाहीये. या समितीमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नाव वगळण्यात आलंय, तर फडणवीसांना स्थान देण्यात आलेलं नाही. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ झाली आहे. सुकेश चंद्रशेखर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीनं दाखल केलेल्या आरोपपत्रात जॅकलिन फर्नांडिसचं नाव आरोपी म्हणून सांगण्यात आलंय. बिहारमधील नव्यानं स्थापन झालेल्या 70% अधिक मंत्र्यांवर फौजदारी गुन्हे दाखल झालेत असं निवडणूक अधिकार मंडळ ADR म्हटलंय. पत्नीची इतर महिलांशी तुलना करणं आणि ती त्यांच्या अपेक्षेनुसार जगत नाही अशी टिप्पणी करणं ही मानसिकता क्रूरता आहे असं निरीक्षण केरळ उच्च न्यायालयानं नोंदवलंय. जगातील सर्वात शक्तिशाली देश असलेल्या अमेरिकेतून नुकताच एक व्हिडिओ समोर आलाय. या स्टेडियममध्ये 2000 मुलं मिळून भगवद्गीतेचं पठण करत असल्याचं दिसून येत आहे. ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार जगातील सर्वात व्हॅल्युएबल कंपनी असलेल्या ॲपलनं गेल्या आठवड्यात 100 कंत्राटी कर्मचाऱ्यांना काढून टाकलंय. त्याचबरोबर नवी भरती देखील जवळजवळ थांबवली आहे. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी बेल आयकॉन क्लिक करा.